आजही 24 तास एक पाऊल पुढे। आणि पुण्यात आता पीएमपीएलचा प्रवास देखील महागणार आहे। तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा प्रस्ताव पीएमपीएल प्रशासनानं घेतला आहे। शनिवारी होणाऱ्या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे। तिकीटांच्या दरात 1 ते 3 रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव आहे, तर विविध पासच्या दरात देखील किमान 100 रुपये दरवाढ सुचवण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यातील 2 किलोमीटरसाठी मात्र कुठलीही दरवाढ होणार नाही। दरवाढीमुळे पीएमपीएलच्या उत्पन्नात मासिक 4 कोटी रुपयांनी भर पडणार आहे। डिझेल दरवाढीमुळे पीएमपीएलचं कंबरडं मोडलंय। या दरवाढीमुळे पीएमपीएलला महिन्याला 8 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय, कारण पेट्रोल पंपांवर डिझेलचा दर 53 रुपये असला तरी पीएमपीएलला मात्र तेल कंपन्यांकडून 64 रुपये प्रति लिटर दरानं डिझेल मिळत आहे। हा वाढता तोटा टाळण्यासाठी अखेर पीएमपीएलनं भाडेवाढीचा निर्णय घेतलाय, त्यामुळे पुणेकरांसाठी असलेली एकमेव सार्वजनिक वाहतूक सेवा आता आणखी महागणार आहे। पीएमपीएलच्या तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं घेतल्यानं यावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। तिकीट वाढवल्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, पण बसची फ्रिक्वेन्सी जास्त महत्त्वाची आहे। लोकांचे इथे 10-10 वेळा नुसतं बस येते आणि थांबून राहतात, याला काही अर्थ नाही आहे। मग किती वेळ माणसांनी वाट बघायची, आणि रिक्षा काय अफोर्ड करण्यासारख्याच नाही आहे। दररोजच मला प्रवास करावा लागतो, आणि अशा परिस्थितीमध्ये पीएमटीने परत भाडेवाढ केली तर ते एक डोकेदुखीचं आहे, कारण भाडेवाढ सगळ्याच बाबतीत झालेली आहे आणि परत पीएमटीची भाडेवाढ, तेव्हा आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणं मुश्किल झालेलं आहे। सर्विस व्यवस्थित नाही, आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी तिकीट वाढलेलं आहे, त्यामुळे हा सामान्य नागरिकावर एक हेच आहे, दरवाढीचं हे चुकीचा निर्णय हा। जे काय आता दरवाढ म्हणजे बसचे झालेत, माझ्या मते ते व्हायला नको, कारण की आत्ता जेवढे भाडे सध्या रेंट आहे ह्याच्या फेअर आहे बसचे, तेच आत्ता आजकाल लोकांना खूप महाग झाले, पण याच्यापेक्षा वाढणं म्हणजे प्रवास करू का नाही असं प्रश्न पडतोय लोकांना। झी 24 तास एक पाऊल पुढे।